आज राजभवनामध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. महाराष्ट्रात 20 लाखापेक्षा जास्त दुकानदार आणि व्यापारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचं मोठं नुकसान होतंय आणि त्यामुळे दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, GST आणि विजेचं बिल यामध्ये लॉकडाऊन काळासाठी सवलत द्यावी अशा मागण्या राज्यपालांना भेटून व्यापाऱ्यांनी केलेल्या आहेत. 1 जूनपासून दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी दिली नाही तर दुकानं आम्ही उघडणारच अशी भूमिकाही व्यापाऱ्यांनी आज राज्यपालांकडे मांडली आहे. टॅक्सेशनमध्ये, इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये, GST मध्ये लोकांना हा बंद कालामध्ये सूट द्या अशी 3 मागणी करून आम्ही राज्यपालकडे आलो होतो. राज्यपालने सांगितलं आहे की मी चीफ सेक्रेटरी आणि टोपे साहेब दोघांने बोलतो आणि मी त्याने उद्या भेटणार आहे. सरकार को काम करने की छूट देनी चाहिए. अगर काम नहीं करने को दे रहे तो सामने क्या उनको रियायत दे रहे हैं. दोनों चीज़ आप नहीं कर सकते. काम भी बंद कर देंगे, रियायत भी नहीं देंगे. ये दो चीज़ तो एक्सेप्ट नहीं है. यही सारी चीज़ें हमारी जो अंदर की जो भावना है वो प्रकट की थी. अगर 1 जून से लॉकडाउन नहीं खोला गया तो व्यापारी अपने आप कोई भी स्वयंभू खोलने की कोशिश करेंगे. व्यापारी को आज रास्ते पे आने के उसका सर्वाइवल और एग्जिस्टेंस, अस्मिता और अस्तित्व का सवाल आ गया है. तो व्यापारी समाज के लिए सरकार को तात्कालिक कोई ना कोई निर्णय लेके कोई ना कोई रिलैक्सेशन देना चाहिए, ऐसी हमारी मांग है. महाराष्ट्र सरकार ने अत्यधिक काही लोकांचा ऐकला नाही तर 1 जून चे नंतर महाराष्ट्राचे सर्व व्यापारी स्वतः आपली दुकान उघडणार आहे आणि आम्ही लोकांच्या बरोबर राहणार आहे आणि लोकांची मदत करणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोरोना रुग्णांच्या शरीरामध्ये अँटी कोविड नॅनो बॉडी सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची एक पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आणि विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील आणि ही उपचार पद्धत कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठ्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी मुंबई मनपाच्या स्थायी समितीत करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पालिकेनं नेमलेल्या पुरवठादारानं 1200 पैकी केवळ 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवलेत. मात्र पालिका प्रशासनानं संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याऐवजी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे आणि काल दिवसभरामध्ये देशात कोरोनाचे 1,73,790 रुग्ण आढळले. कोरोनामुळे 3,617 जणांचा मृत्यू झालाय आणि 2,84,601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 22,28,724 आहे. कोरोनामुळे भारतासारख्या मोठ्या देशातली किती मुलं अनाथ झाली असतील याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशा अनाथ मुलांचा शोध घ्या, त्यांना मदत करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांना दिलेत. रस्त्यावर उपाशीपोटी वणवण फिरणाऱ्या लहान मुलांच्या वेदना समजून घ्या आणि या लहान मुलांची तातडीनं काळजी घ्या असा आदेश न्यायालयानं राज्य आणि जिल्हा प्रशासनाला दिलाय. आई भवानीचा गजर म्हणजे